शुभ सकाळ. आज आहे 21 मे, वार मंगळवार. आजचा हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा. राज्यातील बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे. नंदुरबारच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहील. वळसद, मालेगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, शेगाव, वाशिम, अमरावती, नागपूरच्या काही परिसरामध्ये तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. त्यानंतर जळगावला दुपारी 4 नंतर, छत्रपती संभाजीनगरला, वाशिमला, बारवानी, नंदुरबार, मालेगाव, नाशिक, अमरावती, नागपूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ढगाळ वातावरण आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह देखील पाऊस येऊ शकतो किंवा वादळी वाऱ्यासह देखील पाऊस येण्याची शक्यता आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे. तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, हा विखुरलेल्या स्वरूपात पडेल. त्यानंतर नगरचा जो परिसर आहे, नगरच्या परिसरामध्ये देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण, काही ठिकाणी तुरळक सरी येऊ शकतात. पुणेचा परिसर, लातूरच्या परिसरात ढगाळ वातावरण, अकलूज, साताऱ्याच्या परिसरात पावसाची शक्यता आहे. परिसरामध्ये देखील पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. कोदोली येथे मुसळधार पावसाची शक्यता, राजापूर येथे देखील पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी आणि कोदोली या रत्नागिरी आणि सांगलीचा जो परिसर आहे, या ठिकाणी पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. यामध्ये प्रामुख्याने रत्नागिरी, साखरपा, कोंदोली, इस्लामपूर, तासगाव, सांगली, कोल्हापूरच्या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. कोल्हापूरचा जो पश्चिमेचा परिसर आहे, या ठिकाणी पावसाची शक्यता, इचलकरंजीच्या परिसरात पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. इसपुरली येथे देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.